नमस्कार, मी धोंडप्पा नंदे, अक्कलकोट तालुक्यातील आजच्या घडामोडी। भारत चीन सीमेवरील चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली। अक्कलकोट घडामोडीचा अभिनव उपक्रमास आजपासून सुरुवात। अक्कलकोट घडामोडी कट्टा फेसबुक लाईव्ह व्याख्यानमानास आज सुरुवात झाली। संजय किणीकर, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी आज संवाद साधला। सदस्यांनी उदंड प्रतिसाद दिला। अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज अक्कलकोट येथे दिले। अक्कलकोट येथील ऐतिहासिक हत्ती तलाव मुग्र नक्षत्राच्या दमदार पावसाने 100% भरलेला आहे। सातनदुधनी येथील नवासे रेवणसिद्ध इजारे धोळोबा वाघमोडे यांनी गावातील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन ठेवले असतानाच त्यांनी क्वारंटाईन काळात संपूर्ण शाळा व शाळेचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आहे। अक्कलकोट तहसीलमधील कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याची माहिती मिळते। अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने डोंबरगजवळगेसह बोरेगाव, पितापूर, कडबगाव, ब्राणपूर, अकनाळ, हन्नूर, दर्शनाळ, चपळगाव येथील शेतकरी खरीप पेरणीची सुरुवात केली आहे। धन्यवाद।